तेलात तळलेली अळूवडी खाऊन कंटा आला असेल तर ही ओल्या नारळाच्या दुधातली लुसलुशीत अशी अळूवडी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल एकदा ही नारळाच्या दुधातली अळूवडी तुम्ही तयार केली तर पुन्हा पुन्हा बनवा प्रीती समय रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक मजेची रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग पाहूया इथे मी एक मोठा नारळ घेतलेला आहे आणि वीस पानं घेतलेली आहेत ही पानं लहान आहेत आता नारळ जो आहे तो मी फोडून त्याचा पाठीमागचा भाग काढून ह्याचे बारीक चिप्स करून घेतल्यात वाटण्यासाठी मी एक गड्डा लसूण सहा मिरच्या दोन इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर थोडासा नारळ आपण यामध्ये घालूया उरलेला जो नारळ आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याचं दूध काढणार आहोत तर ह्याला नारळाचं शिरं असं म्हणतात नारळाच्या शिऱ्यातली ही अळवडी आहे पातवडी ह्या ज्याला म्हणतात आता ह्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून मी हे मिक्सरला बारीक करून घेतलं आता गाळणीने आपण गाळून घेऊया हा नारळ जो आहे तो चांगला आपण पिळून घ्यायचा म्हणजे ह्याच्यातलं सर्व दूध निघून जाईल आणि जो चोथा आहे तो पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून पुन्हा पाणी घालून आपण बारीक वाटून घ्यायचा तर ही प्रोसेस आपल्याला तीन वेळा करायची आहे तर इथे मी हे सर्व असं या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि आता एक वाटी पाणी घालून पुन्हा फिरवून घेतलं आता हे आपण सेकंड टाईम करत आहोत पुन्हा आपण ह्याच्यातलं नारळातलं दूध काढून घेतलेलं आहे पाणी मात्र आपल्याला ह्यामध्ये कमीत कमी वापरायचं म्हणजे जाडसर दूध आपल्याला इथे मिळेल जास्त पाणी घालायचं नाही आवश्यक ते इतकंच पाणी ह्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे आता पुन्हा आपण एकदा थोडंसं पाणी घालून ह्याला बारीक करून घेऊ असं तीन वेळा मी हे करून घेतलेलं आहे आणि आता हे दूध मी काढून घेतलेलं आहे आता उरलेला जो चौथा आहे त्याची तुम्ही चटणी तयार करू शकता भाजीमध्ये घालू शकता किंवा मग तव्यावर गरम करून डेसिकेटेड कोकोनट तयार करू शकता हा चौथा वाया घालवायचा नाही इतकं मात्र लक्षात ठेवा तर आता मी हे दूध काढून घेतलेलं आहे आणि चौथा जो आहे तो मी बाजूला ठेवून देते आहे तर दूध इथे आपण बाजूला ठेवून देऊया आणि हे वाटण आपण तयार करून घेऊया आता थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घेते मी पाणी घालून मी हे वाटण तयार करून घेतलं आता एका भांड्यामध्ये मी सव्वा कप बेसन घेतलेलं आहे दोन मोठे चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठामुळे घट्टपणा येतो आणि वाटलेलं जे वाटण आहे ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया अशी नारळातली अळुवळी जी आहे ती अतिशय स्वादिष्ट लागते मऊ लुसलुशीत तयार होते आणि ज्यांना तेल खायचं नाही त्यांच्यासाठी हा मस्त ऑप्शन आहे तर इथे आता आपण मसाले घालणार आहोत तर मिक्स मसाला घेतला आहे दीड चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा दोन चमचे धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा आणि तीळ घेतलेले आहेत एक चमचा दोन चमचे मी गूळ घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि चार चमचे आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील आपण सगळं वाटण काढून घेतलेलं आहे आणि आत्ता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला थोडंसं घट्टसर असंच मळून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही नाहीतर मग आपल्याला रोल तयार करता येणार नाही आणि थोडंसं ह्याला एक ते दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे मग अळूवळी जी आहे ती छान मऊ लुसलुशीत अशी तयार होते आणि ह्याला टेस्ट करून बघायचं जर तुम्हाला वाटलं काही कमी आहे तर मग ह्यामध्ये तुम्ही ते वाढवू शकता मीठ म्हणा तिखट म्हणा किंवा मग गूळ म्हणा चिंच म्हणा हे तुम्ही वाढवून घेऊ शकता आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याची मधली शीर जी आहे ती मी काढून टाकलेली आहे आणि बाकीच्या शिरा पानं कवळी असल्यामुळे मी तशाच ठेवलेल्या आहेत पानं जर मोठी असतील तर बाजूच्या ज्या दोन शिरा आहेत त्यादेखील काढून घ्यायच्या आता पान उलट पकडायचं आणि त्यावर हे पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर पीठ जास्त पण पसरवायचं नाही थोडा पातळचा लेअर द्यायचा जास्त पातळी नाही किंवा जाडंही नाही असं आणि आता पानं लहान असल्यामुळे मी बाजूला एक दुसरं पान देखील लावलेलं आहे जर पानं लहान असेल त्यावेळेला असं आपण तयार करायचं जर पान मोठं असेल तर एकच अस पान लावायचं दुसरं पान जे आहे ते त्याच्या विरुद्ध लावायचं आणि अशा पद्धतीने एकावर एक पानं आपल्याला लावून घ्यायची आहेत तर या पद्धतीने मी सर्व ही पानं आता लावून घेते आणि मग आपण हा रोल तयार करणार आहोत तर रोल आता वाकडा तिकडा झाला तरी पण काहीच हरकत नाही कारण आपल्याला त्याला फ्राय करायचं नाही आहे तर आपल्याला त्याला नारळाच्या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता व्हिडिओत तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हे पानं जी आहे ती अरेंज केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ही पानं लावून घेऊ शकता आता रक्षाबंधन येत आहे त्यानंतर गणपती गौरी असे सण येत आहे श्रावण सुरू आहे त्यामुळे कोकणामध्ये अशा प्रकारच्या नारळाच्या दुधातल्या अळुवड्या तयार केल्या जातात ह्याला पातवड्या असे म्हणतात ह्या अतिशय स्वादिष्ट लागतात आता बघा असा हा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे रोल थोडा बाकडा तिकडा झाला तरी काहीच हरकत नाही कारण आपल्याला ह्याला कच्चच शिजवायचं आहे तर इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे तर हा अळूवडीचा रोल आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे रोल तयार करून घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर थोडस जाड कट करायचं खूप पातळ अशी वडी पाडायची नाही कच्चच आपल्याला ह्याला चिरून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदा का तुम्ही या पद्धतीने अळूवडी तयार केली तर मग तळलेली अळूवडी खायची तुम्ही विसरून जाल इतकी सुंदर ही अळूवडी लागते तर आता मी हे कट करून घेते बघा जाडच ठेवायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आता इथे मी कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे साजूक तुपत पाहिजे असं काही नाही तुम्ही तेलही वापरू शकता तेलाने पण छान ही लागते ही अळवडी पण साजूक तुपाने अजून चांगली लागते आणि इथे मी थोडंसं आता नारळाचं जे दूध आहे ते घालून घेतलेलं आहे खाली बसावं म्हणून आणि आता ह्यावर आपण अळुवळी घालून घेऊया आता सर्व अळवडी मी अशा पद्धतीने तयार करून ठेवलेल्या आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित त्याला अरेंज करायचं व्यवस्थित ह्या अळवडी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि उरलेल्या अळवडी ज्या आहेत त्या एकावर एक ठेवल्या तरी काहीच हरकत नाही तर असं मी एकावर एक ठेवून दिलेलं आहे आणि आता वरून आपण ह्यावर दूध घालणार आहोत तर ह्या सगळ्या अळूवडींना नारळाचं दूध लागलं पाहिजे असंच आपल्याला एवढं नारळाचं दूध लागणार आहे तर इथे मी हे सर्व नारळाचं दूध घालून घेते आहे बघा ही अळूवडी आहे ना ती नारळाच्या दुधामध्ये अशी बुडली पाहिजे तर आता हे आपण सर्व घालून घेतलेलं आहे हां तुम्हाला जर गरम मसाला कमी वाटला तर आपण जेव्हा तूप घातलं तेव्हा खडा मसाला तुम्ही त्यामध्ये थोडासा फ्राय करून घालू शकता छान फ्लेवर येतो इथे आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावर शिट्टी देखील लावून घ्यायची आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या देऊन आपण हे शिजवून घ्यायचं आहे आता दोन शिट्ट्या देऊन कुकर थंड करून घेतलेला आहे आणि आता आपण पाहू शकतो की आपली वडी कशी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अप्रतिम चवीची ही अळवडी तयार झालेली आहे आपण जे साजूक तूप वापरलं होतं त्यामुळे ह्याला एक वेगळा फ्लेवर आणि वेगळा कलर ह्याला आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी मऊ लुसलुशीत ही अळवडी एकदम स्वादिष्ट लागते ही नारळाच्या दुधातली अळूवडी एकदा नक्की ट्राय करून बघा नारळाचं दूध मात्र सर्व अळुवड्या त्यामध्ये भिजल्या जातील असं घ्यायचं आहे म्हणजे मग अळुवडी खाली बिलकुल लागत नाही आणि इथे आपल्या ह्या अळुवड्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही ह्याला स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता थोडंसं वरून तूप घातलेलं आहे मी आणि तुम्हाला दाखवते अगदी मऊ लुसलुशीत ही अळुवडी तयार झालेली आहे खायला तितकी स्वादिष्ट आणि चवदार लागते आणि विशेष म्हणजे थंड झाल्यावरही जास्त चव लागते थोडीशी घट्ट देखील होते थंड झाल्यानंतर तर ह्या श्रावणात एकदा तरी तुम्ही ही करून पहा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय